नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. उन्हाळा म्हटला किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्या की बऱ्याच वेळा आपलं सगळं रुटीन बदलतं, नाही का? आणि बऱ्याच वेळा आपल्याला वेळ असतो भरपूर, पण त्या वेळेचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळी काही मंडळी फिरायला जातात, काही मंडळी आपला छंद जोपासतात, तर काही मंडळी मी बघितली आहे की बऱ्यापैकी किचनमध्ये असतात, म्हणजे आपल्या आवडीचे पदार्थ करत असतात आणि स्वतःही खात असतात आणि खाऊ घालत असतात. क्या बात आहे. खरं सांगू का, मला असं कोणीतरी आयतं जे समोर बनवून दिलं ना, खायला खूप आवडतं. काय तुम्ही बोलवत नाही मला, बोलवत जा कधीतरी, मला आवडतं खायला. पण मी काय म्हणतो, तेवढंच मला करून द्यायला पण आवडतं. आपल्या किचनमध्ये मी एन्जॉय करत असतो, वेगवेगळे पदार्थ करत असतो, आणि तुम्हाला प्रत्यक्ष ते मला तुमच्यापर्यंत आणता येत नाहीत, पण कमीत कमी तुम्ही रेसिपी बघता आणि नंतर त्या रेसिपीज तुम्ही घरी करून बघता, नाही का? आणि तुमचा प्रतिसाद कळत राहतो. मंडळी, आजच्या रेसिपीज पण तुम्हाला सगळ्यांना आवडतील अशा रेसिपीज आहेत. कोणत्या रेसिपीज आहेत? सीझनप्रमाणे आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि करायला इझी आहेत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, जाऊया किचनकडे. मंडळी, आपली पहिली रेसिपी आहे मसालेदार मूग डाळ. एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे, आणि मुख्य म्हणजे ही नुसती मसालेदार मूग डाळ नाही आहे, याच्यामध्ये आपण मुळ्याच्या पानाचा वापर पण करणार आहोत. खूप मुळ्याच्या पानाचं त्याला थोडीशी चव आहे, त्याचबरोबर मसालेदार अशी त्याला चव असणार आहे. एकदम भारी रेसिपी आहे. सगळ्यात आधी एक काम करूया, लागणारं साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे मुळ्याची पानं आहेत, इथे कांदा आहे, आपण तेजपान घेतलेलं आहे, टोमॅटो आहे, नंतर आपण घी घेतलेलं आहे, जिरा आहे, लसूण आहे, लाल मिरच्या सुक्या आहेत, गरम मसाला आहे, हिंग आहे, नंतर आमचूर पावडर घेतलेली आहे, नंतर त्याचबरोबर इथे आपण घेतलेलं आहे आलं किसलेलं, हळद, तिखट आणि मीठ. तर मुळ्याच्या पानांची थालीपीठ आपण करतो, भाजी करतो, पीठ पेरून वगैरे सगळं करतो, तर हा पण एक प्रकार खूप भारी लागतो एकदम. आणि मी इथे एका बाजूला इकडे साहित्यामध्ये उकडलेली म्हणजे शिजवून घेतलेली मुगाची डाळ पण घेतलेली आहे, पण साल्यासकट असलेली मुगाची डाळ. तर मंडळी काय केलं आहे, त्याला फक्त एक 2 तास त्याला भिजवून ठेवलेलं आहे, आणि नंतर 1/2 तास पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आणि ही डाळ तशी शिजवून रेडी घेतलेली आहे. साधारणपणे 2 वाटी ही डाळ आहे. आणि आता म्हणजे भिजवायच्या आधी ती साधारणपणे 1/4 वाटी असेल, भिजल्यानंतर ती फुगते, तेव्हा नंतर साधारणपणे 2 वाटी झालेली आहे ती. आता एक काम करतोय मी, हे फक्त दांडे काढतोय, यातले जे पानं पानं आहेत ती आपण वापरूया याच्यामध्ये. तर या मसालेदार मूग डाळीमध्ये आपण ही मुळ्याची पानं वापरणार आहोत. याला मी चिरून घेतलेलं आहे, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे डाळ ही शिजत ठेवलेली आहे. आणि एका बाजूला आता मी काम करतो, ही डाळ शिजलेली आहे तर बाजूला काढून घेतलेली आहे याला. आणि हा पॅन आपण गरम करून घेऊया, त्याच्यात घालूया तेल. त्याच्यात टाकूया 2 तेजपान, सुक्या लाल मिरच्या, तेजपान आणि लाल मिरच्या आपण टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यात घालतोय 1/4 चमचा लसूण आणि 1/2 चमचा आलं. आपण करतोय मसालेदार मूग डाळ, आणि ही डाळ करण्यासाठी आपण इथे आलं, लसूण, तेजपान, लाल मिरच्या या तेलामध्ये मस्त परतून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे हे जे मुळ्याची पानं आहेत ती पण परतून घेतोय.
आणि त्याचबरोबर ह्याच्यात जाणार आहे एक दोन मध्यम आकाराचे कांदे. आता कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. मुळ्याची पानं आणि कांदा हा परतला गेला पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. आता कांदा छान तांबूस रंगावरती परतला गेलेला आहे आणि आता याच्यात जाणार आहे आपले सुके मसाले. याच्यामध्ये थोडंसं आपण हे पण टाकतो, हिंग टाकतोय. याच्यात जाणार आहे हळद, गरम मसाला, आणि तिखट. आवडीप्रमाणे तिखट आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, टाकायचं आहे. आणि याला परत मी मिक्स करून घेतोय. थोडंसं पाणी, त्याच्यात जाणार आहे टोमॅटोचे क्वार्टर्स. थोडे मोठे मोठे पीसेस टाकणार आहोत आपण याच्यामध्ये. चंक्स टाकूया आपण टोमॅटोचे याच्यामध्ये. आणि याच्यात जाईल आमचूर पावडर. एक चटपटीत अशी त्याला चव देण्यासाठी आमचूर पावडर थोडी टाकूया आपण याच्यामध्ये. आणि मीठ, तर डाळीमध्ये मी मीठ टाकलेलं नाही शिजवताना. तर एकदा ही डाळ याच्यात टाकल्यानंतर आपण त्याची चव बघूया. हा मसाला मी रेडी करून घेतलेला आहे. आणि या मसाल्यामध्येच आपण मुळ्याची पानं पण टाकलेली आहेत, तर त्याचा सगळा स्वाद मुळ्याच्या पानाचा तो या मसाल्यामध्ये उतरणार आहे आणि डाळ टाकल्यानंतर डाळीमध्ये उतरणार आहे. मुद्दामून इथे वापरताना मी सालासकट असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण सालासकट असलेली डाळ कधी पण जास्ती पौष्टिक, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी न्यूट्रिटिव्ह गोष्टी असतात सालामध्ये, तर त्याचा वापर पण झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण सालासकट असलेली मुगाची डाळ ती घेतलेली आहे आणि ती आता मी ही डाळ याच्यात टाकून घेतो आहे. याला मिक्स करतोय. वा, रंग मस्त आलाय. आता काय करायचंय, याला मी थोडं शिजू देतो. म्हणजे सगळे ते ज्युसेस आहेत, सगळ्या जे फ्लेवर्स आहेत, ज्या अरोमा आहेत, सगळ्या गोष्टींचा जे मसाल्यांचा तो एकत्र आला पाहिजे, त्या डाळीमध्ये उतरला पाहिजे. ते करून घेतोय आणि आता याला एक तडका द्यायचा आहे आपल्याला, मस्त चरचरीत तडका द्यायचा आहे, म्हणजे ती डाळ खाताना एकदम मजा येईल, नाही का. आता एक काम करतो, फोडणी पत्र घेतोय आणि एक मस्त फोडणी तयार करू आपण. तुपाची फोडणी असणार आहे. याच्यात टाकतोय थोडे लसूण. जरा अख्खेच लसूण घेतलेले आहेत मी, म्हणजे सोललेले. खाताना असे मस्त ब्राऊन झालेले लसूण मस्त लागतात. तर अख्खे लसूण टाकतोय मी याच्यात. आणि याला थोडासा रंग आला की नंतर बाकीच्या गोष्टी ज्या फोडणीच्या असतात त्या टाकतोय. याच्यामध्ये टाकतोय जिरे. वा, आता गॅस बंद केलेला आहे. जिरे पण टाकलेले आहेत आणि आता जाईल याच्यात हळद, हिंग आणि
बऱ्यापैकी लाल तिखट. आहा, आता धमाल येणार आहे. आहा, याला फक्त आता मिक्स करायचं आहे आणि आपली मसाला मूंग डाळ आता तयार झालेली आहे. भारी चव वाटणार याची. याला आता सर्विंग बोलमध्ये काढून घेतो आणि बस गरम गरम याला याच्यावर टॉ मारायचा आहे. चपाती म्हणा, राईस म्हणा, पराठा म्हणा, भाकरी म्हणा, कशाबरोबरही खा, पण गरमागरम खा. मस्त बोल मध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसालेदार मुगडाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मुळा, भाजीची पानं, बारीक चिरलेला कांदा, तमालपत्र, टोमॅटो, तूप, जिरं, चिरलेला लसूण, लाल सुक्या मिरच्या, गरम मसाला, हिंग, आमचूर पावडर, आलं, लाल तिखट, शिजवलेली मुगडाळ, हळद आणि मीठ. कृती: प्रथम मुळ्याची पानं चिरून घ्यावीत. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, चिरलेला लसूण, अर्धा चमचा आलं, चिरलेली मुळ्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा घालून एकत्र परतून घ्यावं. हिंग, त्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट, पाणी, टोमॅटोचे काप, आमचूर पावडर आणि सालासकट शिजवलेली मूग डाळ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून शिजवून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये लसूण पाकळ्या, जिरं, हळद, हिंग आणि लाल तिखट घालून तयार फोडणी मूग डाळीच्या मिश्रणात घालून डिश सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. काय मंडळी, सगळीकडे गर्मी भरपूर आहे आणि अशा दिवसांमध्ये आपल्याला सारखं काहीतरी प्यावंसं वाटतं, तहान लागते, तर म्हणून एक हेल्दी असा ज्यूस आज आपण करणार आहोत. आपण करणार आहोत ॲपल सेलरी आणि बीटरूटचा ज्यूस. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण सफरचंद घेतलेले आहेत, सेलरी घेतलेली आहे, आलं आहे इथे, बीटरूट किसलेलं आहे आणि मध घेतलेलं आहे. तर कसं आहे, हा एक तर हेल्दी ज्यूस आहे, याच्यामध्ये बीटरूट आहे, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं बीटमध्ये, तर ते खूप चांगलं आहे या दिवसांमध्ये. त्याचबरोबर ॲपल आहे, याच्यामध्ये म्हणजे सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. मध आहे, आल्याचा थोडासा त्याला एक टच आहे आणि सेलरीमुळे त्याला खूप छान चव येते. आता एक गोष्ट आहे की सेलरी आहे आपल्याकडे आहे का नाही, हा एक प्रश्न असतो ना, की सेलरी असेल तर आपल्याला वापरायची, कारण याची चव खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. तर मोस्टली सगळीकडे आजकाल सेलरी मिळते, तर मला असं वाटतं की थोडासा आपण एक हे घ्यायचं आहे, थोडासा त्रास घ्यायचा आहे, जायचं आहे, आणायची आहे सेलरी. सेलरी सगळीकडे सगळ्या भाजीवाल्यांकडे आजकाल मिळते, पण नसेल समजा तर आपल्याला ही न वापरता पण बाकीच्या गोष्टी वापरायच्या आहेत, थोडासा फरक पडेल त्याच्यामुळे, पण ज्यूस तो छानच लागेल. आपण करतो आहे ॲपल सेलरी आणि बीटरूटचा ज्यूस, आणि ह्या करण्यासाठी आपण एक काम करूया. आता इथे सेलरी आहे, सेलरी थोडीशी आपण पहिले चॉप करूया. पहिले याच्यात रेषा वगैरे असतात ना, त्या काढून घ्यायच्या असतात कधी पण. याला चिरून घेतलेलं आहे सेलरीला. एवढी साधारणपणे सेलरी आपण वापरणार आहोत. ही मी या आपल्या ज्युसरच्या भांड्यात टाकतोय. याला थोडंसं आपण गार्निशला वापरणार आहोत नंतर. त्याचबरोबर एक सफरचंद मी घेतोय. आता सफरचंद आपण घेतोय, याची जी सालं आहे त्याच्यामध्ये पण ही फार पौष्टिक असतात, त्याच्यामुळे घरी पण कापल्यानंतर मुलीला पण मी सांगत असतो की काढायचे नाही, तसंच खायचं असतं ॲपल खाताना, कारण की याच्यामध्ये खरं सालांमध्ये बरेच पौष्टिक असे गुणधर्म असतात. त्याच्यामुळे मी ही सालं पण वापरणार आहे, पण खायला वापरणार आहे. आता आपण एक काम करू, ही सालं मी ज्यूसमध्ये टाकत नाही आहे, कारण की त्यांनी काय होईल, ज्यूस पिताना तो थोडासा सालं लागतील, तर त्या ज्यूससाठी तेवढी उपयुक्त नाही आहेत ती, पण आपण खाऊन संपू आहे त्याला. इथे टाकतोय हे सफरचंदाचे तुकडे,
हे टाकलेले आहेत मी. त्याचबरोबर याच्यात टाकणार आहे मी हे किसलेलं बीट, एक अर्ध बीट टाकतोय. याच्यात जाणार आहे मध. आता ज्यूसचा हा गोडवा आपल्या आपल्याला जसा आवडेल तसा त्याप्रमाणे आपल्याला करायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला साखर टाकायची, तुम्ही साखर टाकू शकता, पण मध मला असं वाटतं थोडंसं जास्ती चांगलं आहे, तर त्या दृष्टीने मी मध टाकतो इथे. आणि मध पण किती टाकायचं किंवा साखर किती टाकायची ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. तर ज्याला जसं गोड चालत असेल, कारण की कोणाला डायबिटीज आहे, कोणाला चालत नाही, साखर चालत नाही, तर आपल्या हिशोबाने किंवा विदाऊट साखर विदाऊट मध केलं तरी पण चालेल, तसा पण तो खूप छान लागतो ज्यूस. मंडळी आता याच्यामध्ये आपल्याला आईस टाकायचं आहे आणि याला फिरून घ्यायचं आहे. आईस घेऊन येतो. आता आईस टाकल्यानंतर याला फिरून घ्यायचं आहे आणि मस्त ज्यूस तयार करायचा आहे. आणि फिरवताना थोडंसं जर लागलं तर आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, कारण आईस आपण टाकलेलं आहे. आता मी हा ज्यूस काही गाळणार नाही आहे, कारण की याच्यातलं जे फायबर आहे ते मला तसंच पाहिजे. तुम्हाला एकदम फाईन आवडत असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता, पण मला तशी काही जरूरत वाटत नाही. याच्या सगळ्यात शेवटी आतमध्ये खाली मी टाकणार आहे आलं ग्लासमध्ये आणि हा थंडगार ज्यूस. वा, वरती थोडीशी सेलरीची पानं चॉप केलेली गार्निशला. आणि हा ताबडतोब प्यायला द्यायचा आहे, म्हणजे नाहीतर त्याचं पाणी खाली जाईल. त्या दृष्टीने आपल्याला ताबडतोब केल्या द्यायचा आहे हा ज्यूस. ऍपल सेलरी आणि बीटरूटचा ज्यूस तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ऍपल सेलरी बीटरूट ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सफरचंद, सेलरी, किसलेलं बीट, मध आणि आलं. कृती: प्रथम सेलरी चिरून घ्यावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये सेलरी, साल काढलेल्या सफरचंदाचे तुकडे, किसलेला बीट, मध, बर्फाचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका सर्व्हिंग ग्लास मध्ये आल्याचे काप घालून तयार ज्यूस त्यामध्ये ओतून सेलरीने सजावट करून ज्यूस सर्व्ह करावं. आजच्या रेसिपीजला जरा हेल्दी टच होता आपला. क्या रेसिपीज कशा झाल्या चाकतो आणि तुम्हाला सांगतो. मस्त मसालेदार झाली याची चव. आणि मुगाची डाळ त्याचबरोबर मुळ्याची पानं या दोन्ही गोष्टींची चव लागते. आणि त्याचबरोबर जो आपण त्याला एक तडका दिला त्याची चव, त्याच्यामुळे चव वाढली आहे. त्याच्यात लसूण आणि जिऱ्याचा ची चव पण त्याचे सगळे फ्लेवर्स उतरले आहेत डाळीमध्ये. मस्त झाली आहे ही. आणि आता बघूया आपला ज्यूस आपण जो केलेला आहे. ज्यूस एकदम रिफ्रेशिंग आहे आणि थोडासा थिक आहे ज्यूस. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला गाळून घेता येईल, म्हणजे तुम्हाला एकदम पातळ ज्यूस जसा असतो तसं करता येईल. पण मी मुद्दामून त्याला थोडंसं जाड असं ठेवलेलं आहे, कारण की मला ते फायबर पाहिजे, तर त्या दृष्टीने मी ठेवलेलं आहे. आणि चव म्हटलं तर त्याच्यामध्ये सफरचंद आणि बीटची चव आहे. त्याची जी चव वाढली आहे ती सेलरीमुळे आणि नंतर किंचितचं जे आलं घातलं आहे खूप छान लागतं आहे. आणि गोडवा खूप जास्ती नाही आहे. मध टाकलेलं आहे जेवढा थोडासा गोडवा आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला गोडवा ॲडजस्ट करता येईल. तुम्हाला थोडासा आणखीन पंच हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक सॉल्ट वगैरे थोडंसं टाकू शकता. पण मी सिम्पल ज्यूस ठेवलेला आहे जो हेल्दी आहे. आणि या दिवसामध्ये असं काहीतरी पाहिजे, पोटात जायला पाहिजे जे थंड असेल आणि अँटीऑक्सिडंटनी भरलेलं असेल असं छान. तर आजच्या रेसिपीज तुम्ही बघितलेल्या आहेत, एकदम घरी करण्यासारख्या आहेत, ताबडतोब करण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला आवडण्यासारख्या आहेत. या रेसिपीज तुम्ही नक्की करून बघा आणि त्या रेसिपीज ट्राय केल्यानंतर मला कळवायला विसरू नका तुम्हाला कशा वाटल्या या रेसिपीज त्या. आणि ते कळवण्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल तो लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, ZEE मराठी @zeenetwork.com. आता मंडळी मी पुढच्या भागाच्या तयारीला लागतोय.
तुमच्यासाठी काहीतरी मस्त प्लॅन करतोय पुढच्या भागामध्ये पण पण ते काय असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुढचे एपिसोड्स बघायला लागतील. आपली भेट परत होईल, अशाच गप्पा गोष्टी करूया, असेच इथे धमाल करूया आणि आपल्या रेसिपीजचा सिलसिला चालू ठेवूया. भेटूया पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी लुभावे. आम्ही सारे खवय्ये.